चुकतो तो माणूस आणि जो दुसऱ्याच्या चुकातून शिकतो तो शहाणा माणूस, अशा शहाण्या माणसांच्या गोष्टी उद्योजक द विजडम या मालिकेअंतर्गत नवी अर्थक्रांती आपल्या समोर घेऊन आली आहे। तर आजच्या गोष्टीचा विषय आहे शेवटच्या क्षणापर्यंत काम लटकवून ठेवण्याची सवय किती घातक करायची सुरुवात। अमेरिकेतल्या एका भाषणात बिल गेट्स यांनी हा किस्सा सांगितला होता स्वतःच्या भयंकर वाईट सवयीचा। ते सांगतात की मी काम चांगलं करायचो पण शेवटच्या क्षणापर्यंत ते काम तंगवून ठेवायचो, वेळ संपत आली की मग धावत पळत काम करायचो। माझं काम चांगलं व्हायचं पण त्या कामाचा मला आनंद व्हायचा नाही आणि दुसरं म्हणजे कुणीही त्या कामाचं कधी कौतुक करायचं नाही। मग वाटायचं की हे काय, आपण इतकं काम करतो चांगलं करतो तरीही कुणाला त्याचं विशेष काहीच वाटत नाही। हा खेद एकीकडं आणि दुसरीकडं ते काम करताना येणारा ताण, काम चांगलं करण्यापेक्षा ते वेळेत करण्याचं टेन्शन मग वाढत जायचं, इतकं वाढायचं की काम पूर्ण झाल्यावर सुटलो एकदाचा असं वाटायचं। नंतर नंतर माझ्या लक्षात यायला लागलं की आपल्याला ही वाईट सवय सोडावी लागेल, आपल्याला काम करायचं असतं, ते आपल्याला आवडतं आणि जमतंही, मग शेवटच्या क्षणापर्यंत ते काम तोलवत कशाला ठेवायचं। मग प्रयत्न करून मी ती सवय मोडली। हीच गोष्ट आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीत तंतोतंत खरी आहे। आपण काम चुकार नसतो, काम टाळतही नसतो, पण शेवटच्या क्षणापर्यंत ते काम लटकवून ठेवतो आणि मग धावत पळत कसं बसं पूर्ण करतो। ही सवय तोडायचं अवघड काम जमवलं तर जमूही शकतं आणि ते कसं जमवायचं याचं उत्तर स्वतः बिल गेट्सच देतात। ते म्हणतात की मी सकाळी फक्त 15 मिनिटं कागद पेन घेऊन बसायला लागलो, जी कामं त्या दिवशी होणं गरजेचीच आहेत ती कामं आधी करतो, मग बाकीची ऐन वेळी दुसरं कितीही तातडीचं काम आलं तरी जे आधी करायचं काम असतं त्याला वेळ देतोच। हळूहळू हे प्लॅनिंग जमतं, जे त्यांना जमलं ते आपल्यालाही जमू शकतं। मुद्दा फक्त इतकाच आहे की आपण ते करणार का, की आपल्या यशाच्या करिअरच्या जीवावर बेतेल इथंपर्यंत ती सवय लांबवत नेणार, यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा। अशाच प्रकारच्या गोष्टीतून आयुष्याचे आणि उद्योजकतेचे धडे गिरवण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।